गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमुषारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा नमस्ते मुलांनो मुलांना मी डाऊट पाहिले तुमचे त्याच्यामध्ये एका स्टुडंटने मला विचारलेला आहे की सार्वनामिक विशेषण मला कळालं नाही मग त्या एका साठी आपण हे परत एकदा शिकूयात आणि मग पुढचा धडा मी सुरू करते तिसरा जो प्रकार आहे विशेषणाचा तो म्हणजे सार्वनामिक विशेषण जेव्हा सर्वनामांचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्या सर्वनामांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात मुळात आता खालचं वाक्य पहा त्या मुली गातात नाम तुम्ही शिकलेले आहात आणि सर्वनाम शिकलेले आहात विशेषणे शिकलेले आहात तर मुली हे या वाक्यामध्ये नाम आहे आणि सर्वनामाची व्याख्या आपण काय करतो नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात मग आता इथे मुली हे नाम आलेलं आहे आणि तरी सुद्धा त्या नामासाठी इथं त्या हा शब्द सर्वनामाचा आलेला आहे म्हणजे वाक्यामध्ये नामा ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात पण या वाक्यामध्ये मात्र नाम आहे आणि तरी सुद्धा इथे सर्वनाम त्या नामासाठी वापरलेलं आहे आणि या त्या कुठल्या दुसऱ्या मुली नाही तर त्या मुली त्याच्यामुळं त्या हे काय करतंय विशेषणाचं काम करतंय आणि म्हणून मुलांना त्या हे सर्वनाम सुद्धा आहे आणि शिवाय ते विशेषणाचं पण काम करते म्हणून त्या हे सार्वनामिक विशेषण आहे पुढचं वाक्य पहा हा पेन माझा आहे इथे पण पहा या वाक्यामध्ये पेन हे नाम आहे आणि नाम असून सुद्धा त्याच्यासाठी इथे सर्वनामाचा वापर केलेला आहे हा जे विशेषणाचं काम करत म्हणून हा हे काय आहे सार्वनामिक विशेषण ही पुस्तके माझी आहेत या वाक्यामध्ये सुद्धा पहा जर नुसता सर्वनाम म्हणून हा शब्द आला असता तर इथे पुस्तके हा शब्द नसता आला हम्म तर पुस्तक वाचावे हे पुस्तक माझे आहे असं आलं असतं म्हणजे पुढच्या वाक्यामध्ये पुस्तकासाठी आपण सर्वनाम वापरलंय म्हणजे नामा ऐवजी येणारा शब्द सर्वनाम पण या वाक्यांमध्ये तुम्हाला काय दिसतंय की ज्या नामासाठी तुम्ही सर्वनाम वापरता आहात हम्म त्या वाक्यामध्ये पुन्हा नामही आलेलं आहे आणि म्हणून ते विशेषणाचं काम करतंय आणि म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे कळतंय ना तर ही पुस्तके माझी आहेत ही हे काय आहे सार्वनामिक विशेषण तुला कोण मुलगा भेटला होता तर कोण हे काय आहे सार्वनामिक विशेषण तर वरील वाक्यातील त्या हा ही कोण ही सर्वनामे सार्वनामिक विशेषणे म्हणून वाक्यात आलेली आहेत विशेषण म्हणजे काय आणि नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात मग मुलींबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कुठलाय पहिल्या वाक्यामध्ये तर त्या मुली हम्म तर त्या शब्द, शब्द तर हा शब्द त्याच्याबद्दल विशेष माहिती देतोय इथे पण पेन याच्याविषयी विशेष माहिती देणारा शब्द कुठला आहे तर हा पेन म्हणजे दुसरा तिसरा कुठला नाही तर हाच पेन त्याच्याविषयीच सांगितलेला आहे त्याच्यानंतर इथे पुस्तकांविषयी ही आणि मुलगा याच्याविषयी कोण हे विशेष माहिती देत आहेत म्हणून ते विशेषणाचं पण काम करतायत आणि शिवाय ते सर्व नाम पण आहेत मग वाक्यामध्ये जिथे नाम आहे पण त्या नामासाठी सर्वनामाचा पण वापर केलेला आहे आणि शिवाय ते विशेषणाचं काम करत आहे म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात आलं लक्षात आता आपण पुढे पाहणार आहोत पुढचा पाठ मधले जे दोन पाठ आहेत ना मुलांनो ते वगळण्यात आलेले आहेत डिलीट करण्यात आलेले आहेत ते नाही आहेत पण त्याच्या खालचं जर कुठलं पेज नंबर वगैरे असेल तर ते पाहून मी घेणारच आहे पण आता मात्र आपण नवीन पाठ सुरू करतो आहोत दादास पत्र हे पाचवा जो पाठ आहे दादास पत्र हुँ? दादास म्हणजे पत्र कोणाला लिहिलेलं आहे दादाला लिहिलेलं आहे बहीण भावांचं नातं आहे आणि भावासाठी पत्र लिहिलेलं आहे म्हणून दादास पत्र हम्म आता या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिसतय दोन तुम्हाला इथं दिसत आहेत पोस्ट कार्ड हे जे आहे पिवळ्या रंगाचं जे तुम्हाला दिसत ते आहे पोस्ट कार्ड हा तर आता मुलांना पत्र लेखनाची पद्धत तर राहिलेली नाहीच एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा एकमेकांविषयीचे विचार व्यक्त करण्यासाठी किंवा एखाद्या विषयावरचे विचार मांडण्यासाठी एखाद्या विषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्राचा वापर केला जात होता आणि आहे आजही पण जितक्या प्रमाणात पूर्वी केला जात होता तितक्या प्रमाणात आता केला जात नाही तर म्हणून मग मी तुम्हाला इथं चित्र काढून दाखवलेलं आहे की हे आहे पिवळ्या रंगाचं ते आहे पोस्ट कार्ड आणि हे जे आहे इथे या बाजूला डाव्या बाजूला जे दिसत आहे तुम्हाला ते आहे आंतरदेशीय पत्र तर हे दोन प्रकारचे पत्र होते की म्हणजे मला आठवतंय लहानपणी पण की जेव्हा कोणाला काही थोडक्यात माहिती द्यायची असेल तेव्हा आम्ही हे पिवळ्या रंगाचं जे पोस्ट कार्ड आहे ते वापरत असू आणि एखाद्या विषयी जर भरपूर काही लिहायचं आहे एखाद्याला भरपूर काही सांगायचं आहे त्यावेळेस मात्र आम्ही हे डाव्या बाजूचं जे आंतरदेशीय पत्र दिलेलं आहे ते वापरत असू त्याच्यामध्ये भरपूर लेखन करता येत असे आणि हे आता जे तुम्हाला आकार दाखवलाय ते फोल्ड करून मग तेवढं होत असते नाही ते ओपन केलं तर मग आणखी त्याच्यावरती मोठे मोठे दोन पानं दिसायचे तर असं हे आंतरदेशीय पत्र आणि हे आहे साधं पोस्ट कार्ड हम्म आता इथं पत्राचा विषय आलेला आहे म्हणून मग मी तुम्हाला हे सांगितलं आता मात्र तुम्ही हे न वापरता कदाचित काही जणांना हे माहिती पण नसेल की असं असं पिवळ्या रंगाचं पोस्ट कार्ड असतं हे डाव्या बाजूला दिलंय ते आंतरदेशीय पत्र असं असतं म्हणून कदाचित माहिती पण नसेल कारण आता तर काय व्हॉट्सअप वापरले जातात ईमेल पाठवला जातो त्याच्यामुळे पत्र लिहिणं हा प्रकार बराचसा कमी झालेला आहे अजूनही जुने लोक मात्र पत्र पाठवतात आणि पत्रलेखन हे सुद्धा पाहायला गेलं तर तसं पत्रलेखन ही सुद्धा एक कला आहे एखाद्याला छान पत्रलेखन करायला जमत असतं तर एखाद्याला पत्र लिहितच येत नाही त्याच्यामुळे पत्र लेखन करणे ही सुद्धा एक कला आहे आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात पाचवा पाठ दादास पत्र पत्र म्हणजे लेटर कुणाला लिहिलेलं आहे दादाला दिनांक पंचवीस एक दोन हजार एकोणीस या दिवशी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे पत्रलेखन करत असताना पहा डाव्या बाजूला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा उल्लेख इथे केलेला आहे प्रिय दादा त्याच्यानंतर स्वल्प विराम दिलेला आहे आणि सप्रेम नमस्कार त्याच्यानंतर पूर्ण विराम दिलेला आहे तुम्ही सुद्धा पत्रलेखन करत असताना या गोष्टी लक्षात ठेवायच्यात बारीक बारीक गोष्टी असतात की ज्या तुमचे मार्क मिळवून देण्यासाठी किंवा मार्क घालवण्यासाठी कारणीभूत ठरतात म्हणून प्रिय दादा हे लिहिल्यानंतर स्वल्प विराम पाहिजे आणि सप्रेम नमस्कार लिहिल्यानंतर पूर्ण विराम हवाच आहे हु? सप्रेम नमस्कार म्हणजे काय प्रेमासहित नमस्कार आता मराठीमध्ये जेव्हा आपण पत्र लिहितो म्हणजे इंग्लिश मध्ये जेव्हा तुम्ही पत्र लिहिता तेव्हा डिअर वापरता प्रत्येकाला पण मराठीमध्ये मात्र तसं होत नाही मराठीमध्ये मात्र नातं लक्षात घेऊन हा नमस्कार दिला जात असतो आता इथं सप्रेम बहीण भावाचं नाते म्हणून प्रेमासहित पण जेव्हा आपल्यापेक्षा मोठे असतात तेव्हा मात्र साष्टांग नमस्कार लिहिला जात असतो हा म्हणजे चरण स्पर्श पाया पडणे नमस्कार करणे तर हा आदरपत्रामधून दिला जात असतो इथे मात्र बहीण भावाचं नातं आहे म्हणून सप्रेम नमस्कार लिहिलेला आहे दादा कालच मी सहलीला जाऊन आले अरे इतकी मजा आली काय सांगू या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्षांसंबंधीची चित्रफित दाखवली ती पाहून आणि तेव्हा दादांनी सांगितलेली माहिती ऐकून म्हणजे ती चित्रफित पाहिलेली आणि शिवाय ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकलेली होती या वर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्टा केला धर्ला। धर्ला केला धरला म्हणजे अभयारण्य सॅनचुरी तर ती दादाला सांगते की कालच मी सहलीला जाऊन आले म्हणजे तिला आता कशाच विवरण द्यायचं आहे याच्यामध्ये सहली विषयी या सांगायचं आहे विवरण म्हणजे स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन करणार आहे ती पत्रामध्ये ते कशा विषयीच आहे सहली विषयीच सहल म्हणजे काय पिकनिक अरे इतकी मजा आली काय सांगू आणि सहल म्हटली तर मजाच मजा असते हो की नाही फिरणं आम पर काही गोष्टी पाहणं किंवा निसर्गाचा आस्वाद घेणं किंवा एखादी नव्यानं गोष्ट शिकणं हे सगळं आपलं सहलीमध्ये होत असतं सगळ्यांनी एकत्र येणं खाणं पिणं गप्पा मारण हे सगळं होत असतं या गाणी गाणं एकंदरीत मजा असते सहल म्हणजे या महिन्यात महिना याला समानार्थी शब्द मास विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत विज्ञान म्हणजे सायन्स आमच्या शाळेत शाळा समानार्थी शब्द विद्यालय पक्षांसंबंधीची पक्षी समानार्थी शब्द पाखरू चित्रफित दाखवली कॅसेट दाखवली त्यांना ती पाहून आणि तेव्हा दादा आणि ताईनी जे सांगितलेली होती त्यांना माहिती तर ती ऐकलेली होती शिवाय ही कॅसेट पाहिली आणि त्यावरून मग त्यांना काय वाटलं की या वर्षीची जी शाळेची सहल आहे ती एखाद्या अभयारण्यातच न्यावी अभय देणे म्हणजे ज्यांना तिथे अभय दिलेला आहे म्हणजे सुरक्षितता दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं भय बाळगण्याची गरज नाही त्यांना जीवनदान देण्यात आलेलं आहे तिथं ते सुरक्षित आहेत असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला यांनी हट्ट केला हम्म शिक्षकांजवळ वळ आई वडिलांच मामा मामींजवळ तुम्ही हट्ट करता की नाही तसा यांनी हट्ट धरला शिक्षकांजवळ सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो सोलापूर पहाटे म्हणजे काय अर्ली मॉर्निंग सोलापूर बार्शी मार्गावर बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नानच गावाजवळ गावाचं नाव दिलेलं आहे नानज गाव याला समानार्थी शब्द आहे ग्राम गावाला खरं खेडे हा समानार्थी शब्द येणार नाही कारण खेडे हे त्याच्यापेक्षाही छोटं स्वरूप असतं आणि त्याच्यापेक्षा थोडं मोठं स्वरूप असेल त्याला गाव म्हणतो आपण म्हणून गावला समानार्थी शब्द ग्राम गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे घोषित केलेलं आहे जाहीर केलेलं आहे अनाऊन्स केलेलं आहे आता माळढोक अभयारण्य जे दिलेलं आहे नाव ते तुम्हाला आता लक्षात आलं असेल की माळढोक नावाचा एक पक्षी आहे आणि तो कसा आहे अत्यंत देखणा आहे देखणा म्हणजे अतिशय सुंदर आहे माढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे पहा मित्र याला समानार्थी शब्द सखा मुलांना तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकत कि समानार्थी शब्द लिहा किंवा एकाला अनेक समानार्थी शब्द लिहा किंवा एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहा मग जर मित्र हा, हा शब्द आला तर तुम्ही त्याला समानार्थी दोन लिहायला सांगितले तर सखा लिहाल सोबती लिहाल पण मित्र या शब्दाचे जर तुम्हाला दोन अर्थ वेगवेगळे विचारले तर त्याचे दोन वेगळे अर्थ काय येतात एक म्हणजे मित्र म्हणजे सखा किंवा सोबती आणि दुसरा अर्थ काय आहे ते सूर्याचे नाव आहे हम्म असे दोन वेगवेगळे अर्थ आहेत त्याचे इथं मात्र आपल्याला मित्र या शब्दाचा कुठला अर्थ घ्यायचा आहे सखा सोबती म्हणजे माळढोक पक्षी हा कोणाचा सखा आहे मित्र आहे सोबती आहे तर शेतकऱ्याचा शेतकऱ्याला समानार्थी शब्द कृषक आणि शेती याला समानार्थी शब्द कृषी आणि शेतकरीला शेतकऱ्याला कृषक माढो पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो गुजराण करणे आपले पोट भरतो हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते पहा हे पक्षी जे आहेत वर्षातून इयर वर्षातून एकदाच अंडी घालतात आणि ही अंडी सुद्धा जर इतर प्राण्यांच्या पायाखाली आली तर मग ही पक्ष्यांची अंडी जी आहे ती तुडवली जातात म्हणजे काय पायाखाली चिरडली जातात आणि मग ती फुटतात त्याच्यामुळे या माळढो पक्ष्यांची संख्या तर फारच कमी आहे आता इथे चित्र तुम्हाला दिसत आहे मुलांनो हे मारढोक पक्षाचं चित्र आहे पहा किती देखणं आहे पक्षी सुंदर आहे दादा आम्ही हा माढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला अगदी जवळ जाऊन पाहिला त्यांनी आणि निरखून म्हणजे बारकाईनं बघितला काय त्याचा रंग काय त्याची चोच इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता माळोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले आता ही पक्ष्यांची नावं दिलेली चंडोल माळटिटवी आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेरात टिपले फोटोविषयी तर विचारूच नका मुलांनो मुलांना इथे तरी ठीक आहे पक्ष्यांचे फोटो घेतले किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांचे फोटो घेतले पण आजकाल नेमकं होतंय काय मुलांना की मुलं कुठेही सहलीला गेली तर बरोबर आपल्या मोबाईल घेऊन जातात आणि जो निसर्ग त्यांनी प्रत्यक्षात पाहायचा असतो तो निसर्ग ते मोबाईलमध्ये पाहत बसतात याला काय अर्थ आहे किंवा कुठेही केले तरी सुद्धा फोटो काढण्यामध्ये इतके बिझी असतात बरं फोटो कोणाचे तर तिथलं जे सृष्टी सौंदर्य आहे त्याचे फोटो काढावेत किंवा तिथे जे आपण पक्षी पाहतो किल्ले पाहतो प्राणी पाहतो त्यांचे फोटो काढावेत तेही नाही ते, ते स्वतःच सेल्फी काढतात आणि किती दयनीय अवस्था पाहा की दुसऱ्याने आपले फोटो काढायचे राहिले बाजूला आपणच आपले फोटो काढत राहतो आणि त्याच्यातच सगळी सहल संपून जाते काही जण तर म्हणजे सेल्फी काढण्याच्या नादामध्ये अगदी डोंगराच्या कठड्यावरती वगैरे उभे राहतात आणि त्याच्यातून अनेक दुर्घटना घडताना आपल्याला दिसतात हम्म तर मग मुलांना जेव्हा आपण सहलीला जातो तेव्हा त्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर मोबाईल बाजूला ठेवावेत आणि प्रत्यक्ष जो पहा परमेश्वरानं किती स... इतकी सुंदर आणि देखणी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यातला प्रत्येक जीव हा इतका सुंदर आहे की ते सगळं आपण पाहिलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा आपण आस्वाद घेतला पाहिजे आनंद लुटला पाहिजे किती सुंदर पक्षी आहे किती छान निसर्ग आहे किती छान आहेत हे सगळं आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे बारकावे त्याच्यातले टिपले पाहिजेत कॅमेऱ्यात टिपले इथे म्हटलेलं आहे म्हणजे काय कॅमेऱ्यात अगदी हुबेहुब जसच्या तसं चित्र काढून घेतलं हा तर अशा प्रकारे आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये ही चित्र साठवायला शिकलं पाहिजे तेव्हा मोबाईलचा सहलीमध्ये वापर कमी करत चला आणि जे प्रत्यक्ष तुम्हाला आनंद देणारा आहे त्या गोष्टी पाहायला शिका पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानच समजलं नव्यानच समजलं म्हणजे आत्ताच आम्हाला कळालं आधी आम्हाला हे माहिती नव्हतं की वन खातं जे आहे त्या खात्याची पूर्व परवानगी म्हणजे प्रायर परमिशन घ्यावी लागते परवानगी म्हणजे परमिशन तर अगोदर त्याची परवानगी घ्यावी लागते परमिशन घ्यावी लागते हे आम्हाला आत्ताच कळालं पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये बॅलन्स जर आणायचं असेल तर त्याचा हा अविभाज्य घटक आहे महत्वाचा असा घटक आहे प्रदूषण टाळण्यात बियांच वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं पहा प्रत्येक जीव हा महत्वाचा असतो जो सृष्टीसाठी काही ना काही देत असतो मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की सृष्टीकडून फक्त काही ना काही घेतच राहतो तर आपण द्यायला शिकलं पाहिजे तर प्रदूषण जर टाळायचं असेल पोल्युशन जर टाळायचं असेल नष्ट करायचं असेल संपवायचं असेल तर त्याच्यासाठी हा पक्षी उपयोगी आहे शिवाय बियांचं वहन करण्यामध्ये म्हणजे बिया इकडून तिकडे वाहून नेण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असते महत्वाचं कार्य असतं हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं पटलं म्हणजे रुचलं आमची सहल अविस्मरणीय झाली अविस्मरणीय म्हणजे काय कधीही विसरता न येणारी अशी सहल झाली मेमोरेबल दादा अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात पहा बहीण भावांचं प्रेम हे असं असतं म्हणजे सहली ती सहलीला गेलीये पण त्या ठिकाणी तिला तिच्या भावाची आठवण आली का आठवण आली तर त्याला पक्षी पाहायला खूप आवडतात आणि या ठिकाणी जर दादा असतात माझ्या बरोबर तर किती आनंद आला असता किती मजा आली असती तर या फिर अभयारण्यातून फिरताना तिला खूप आठवण आली स्मरण आठवण स्मरण समानार्थी शब्द आणि स्मरणच्या विरुद्धार्थी विस्मरण आणि अविस्मरणीय म्हणजे कायम लक्षात राहणारा कधीही न विसरणारा इकडे मी आई बाबा मजेत आहोत आता हा पहा शेवटचा परिच्छेद आहे पॅराग्राफ आहे पत्रलेखनाचा तेव्हा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये इतर सगळ्या लोकांची दखल घ्यायची असते की मी बरी आहे मग आई कशी आहे बाबा कसे आहेत तर माझ्या मी तुमच्या पत्राची वाट पाहत आहे वगैरे असा शेवट करायचा असतो पत्राचा इकडे मी आई बाबा मजेत आहेत तू कसा आहेस तुझा अभ्यास कसा सुरू आहे पत्र मिळताच तुझी खुशाली कळव खुशाली कळव म्हणजे तू बरा आहेस ना ते पत्रातून सांग आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत तर पत्रलेखन ही एक कला आहे आणि पत्राची वाट पाहणं हे सुद्धा मुलांना आजकालच्या म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये आपल्याला ते दिसून येत नाही कारण लगेचच व्हॉट्सअपवर मेसेज कर किंवा ईमेल पाठवा हो असं आपण करतो पण त्यावेळेस मात्र भेटणं मुश्किल असायचं फार लांब लांब असायचं सगळे दूर असायचे येण्या जाण्याची साधन कमी होती वेळेमध्ये आणि त्यामुळे पत्राचं मोल त्या काळामध्ये फारच होतो की जेव्हा मा माझ्या भावाचं पत्र आलंय किंवा मा माझ्या बहिणीचं पत्र आलंय असं म्हटलं की खूप आनंद व्हायचा काय लिहिलं असेल काय नाही आणि वाचण्याची आतुरता असायची भेटण्याची आतुरता असायची म्हणजे आज आपण म्हणतो आहोत की मोबाईलमुळे जग जवळ आलेलं आहे पण मला वाटतं माणसं दुरावलेली आहेत म्हणजे अगदी गुड मॉर्निंग गुड नाईट पर्यंत सगळे मेसेजेस आपण एकमेकांना पाठवत असतो पण कधीही एकमेकांची दखल घेणं किंवा एकमेकांना गरज आहे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पोहोचणं आणि प्रत्यक्ष मदत करणं किंवा प्रत्यक्ष बोलणं प्रत्यक्ष संवाद करणं हा मात्र कमी होत चाललेला आहे किंवा एकमेकांना पत्र लिहून स्वतःच्या भावना व्यक्त करणं आणि कसं असतं की प्रत्येक वेळेस आपल्याला भावना व्यक्त करताना मुलांना की आपण प्रत्यक्ष बोलून नाही भावना व्यक्त करू शकत जेवढे आपण पत्रामध्ये लिहून भावना व्यक्त करू शकतो ओके ने बऱ्याच जणांचं असं असतं पहा की ते समोरासमोर भावना व्यक्त करता येत नाहीत त्यांना पण पत्रामधून लिहून मात्र ते आपल्या छानपैकी भावना व्यक्त करू शकतात आणि म्हणून पत्र हे आपल्या भावना एकमेकांना कळण्यासाठी फार महत्वाचं असं माध्यम आहे तर आजही तुम्ही पत्र लेखन हे करायला हवं शिकायला हवं तर इथे शेवटचं वाक्य आहे आम्ही तुझ्या पत्राची हो। वाट बघत आहोत तुझी बहीण आयशा बहिणीचं नाव काय आहे आयशा मला वाटतं पाठ मुलांना तुम्हाला समजलं असेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याविषयीच काय लेखन करायचं आहे ते सांगेन पण त्याआधी तुम्ही काय करायचं आहे या पाठाचं पूर्ण वाचन करायचं आहे ठीक धन्यवाद